लाखो भाविकांच्या उपस्थितीत सिद्धनाथ जोगेश्वरीचा शाही विवाह मोठ्या थाटात संपन्न। लाखो भाविकांचे आराध्य कुलदैवत असलेल्या मसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाह दिवशी पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला। दिवाळी पाडव्या दिवशी घटस्थापना, नवरात्र आरंभ व श्रींच्या हळदी समारंभाने झाला। तुलसी विवाह दिवशी पहाटे 5:30 वाजता मंदिराचे मुख्य पुजारी सालकरी महेश गुरव यांच्या हस्ते आरती करून मानकरी, सेवेकरी व नवरात्रीकरींच्या उपस्थितीत श्रींचे 12 दिवसाचे घट उठवण्यात आले। घट उठवल्यानंतर 12 दिवसांच्या नवरात्राच्या उत्सवाची सांगता होऊन उपवास सोडण्यात आले। या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती। विवाहासाठी श्री सिद्धनाथ हत्तीवरून गेले होते अशी आख्यायिका असल्याने व मंदिरातील बाहेरच्या मंडपात 6 फूट लांब व 4.5 फूट उंचीचा अखंड पाषाणाचा हत्ती आहे, या हत्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली। त्यानंतर सुशोभित केलेली अंबारी हत्तीवर बसवण्यात आली। संध्याकाळी 5 वाजता श्रींची पंचधातूंची उत्सव मूर्ती हत्तीवरील अंबारीत विधीपूर्वक बसवण्यात आली, अर्थात विवाहाला जाण्यासाठी वर सज्ज झाला। नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, उसाच्या मोळ्या, भव्य अशा 2 दीपमाळा आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई यांनी संपूर्ण हत्ती मंडप सुरेख सजवण्यात आला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश गुरव, उपाध्यक्ष वैभव गुरव, सर्व विश्वस्त रविकिरण गुरव, सागर गुरव, मार्तंड गुरव, बजरंग गुरव, अजित गुरव, हरिभाऊ गुरव, महेश गुरव, सचिव दिलीप कीर्तने गुरव, श्रींचे मानकरी, सेवेकरी, नवरात्रकरी, दिवट्यांचे मानकरी, माणाच्या करव या गावातील प्रतिष्ठित नागरिक, पुरोहित, पुजारी मंडळ आणि हजारोंच्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिलेल्या भाविकांच्या श्रींच्या नावाचा व चांगभलेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला। श्रींच्या विवाहानंतरची वरात म्हणजे रथ यात्रा बुधवार दिनांक 13 डिसेंबर रोजी असून या दिवशी तब्बल 1 महिना चालणाऱ्या श्रींच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता होणार आहे। या रथ यात्रेसाठी दरवर्षी 6 ते 7 लाख भाविक आवर्जून उपस्थित असतात। आपला आवाज न्यूज नेटवर्क, मसवड प्रतिनिधी धनंजय पानसांडे।